to study about question number 4 for board 4A. There are three items, major three items asked to you in the exam. Firstly, mail writing that we have taken with all angle. Or second item, report writing. What is report? Or what is the parallel to the report? Firstly, we must remember that report, the things which have presented in front of you, or whatever the function goes on the stage, and you have to dictate or write from first to the end of the things, or one of the occasion or one of the function which is going on stage in front of you, there is a function such as Maharashtra Day, Teachers Day, then Women's Day, Earth Day, then Independence Day, Republic Day. Questions are asked to you on this topic. For example, write a report on the Independence Day celebrated in your junior college, or prepare a report on, or write a report on the Republic Day celebrated in your junior college, or write a report on Maharashtra Day celebrated in your junior college, or prepare a report on Women's Day celebrated in your junior college, or prepare a Teachers Day celebrated in your junior college. Questions are asked to you in the exam like this. आता report म्हणजे काय? तर तुमच्या पुढे एखादा कार्यक्रम चाललाय, तुम्ही स्टेजच्या पुढे बसलेला आहात आणि स्टेजवर एखादा कार्यक्रम चाललाय, तर तो कार्यक्रम तुम्ही जो पाहता, सुरुवात ते शेवटचा कार्यक्रम जो तुमचा होतो, त्याचे आह्याचा वृत्तांत लिहून काढणे आणि मग त्याला म्हणायचं रिपोर्ट. आता तो रिपोर्ट लिहिताना काय काय लिहिलं पाहिजे, तर रिपोर्टसाठी तुम्हाला काही पॉईंट सांगतो मी आता. की रिपोर्ट लिहिताना पास्ट टेन्समध्ये लिहिला पाहिजे, त्यानंतर टायटल दिलं पाहिजे रिपोर्टला, एक जे काय टायटल दिलं पाहिजे, तर जो क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, राईट अ रिपोर्ट ऑन, मग आता टीचर डे असेल, महाराष्ट्र डे असेल, वुमेन्स डे असेल, ज्यातलं काय परीक्षेला आले असेल ते रिपब्लिक डे असेल, इंडिपेंडन्स डे असेल, जे आले असेल ते टायटल मध्यभागी द्यायचं, शीर्षक मोठ्या अक्षरात, की जे तुम्ही लिखाण करताय त्याच्या दुप्पट. सपोज हा ब्लॅकबोर्ड तुमच्यासाठी हे आहे, पेज आहे, तर याचा सेंटर पकडून मध्यभागी असं टायटल द्यायचं, महाराष्ट्र डे. आता त्याची डे नंतर काय येईल, मग प्लेस म्हणजे डे डेट टाइम. तर डे डेट टाइम मध्ये काय कार्यक्रम आहे, त्याची डे नाही राहू डेट, तर प्लेस अँड डेट टाका. प्लेस अँड डेट म्हणजेच ठिकाण. उदाहरणार्थ आपल्या शाळेत चालला एखादा कार्यक्रम, तर यशवंतनगर डबल डॉट महर्षी प्रशाला यशवंतनगर डबल डॉट आणि डेट. समजा तो कार्यक्रम कोणता आहे, आता महाराष्ट्र डे असेल, फर्स्ट ऑफ द मे, समजा टीचर डे असेल, तर डेट केवढी बदलेल त्यानुसार. टीचर डे काय, 5th सप्टेंबर, किंवा इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, ज्या डेट आहे ते डेट आली पाहिजे. म्हणून म्हणलं हेडलाईन म्हणजेच ते ठळक टायटल आहे ते. त्यानंतर डेडलाईन मी सांगितलं, लीड मीन्स स्टार्ट, आणि इंट्रा म्हणजे पॅराग्राफ तुमचा त्या दिल्यावर. आता तो लिहिताना पास्ट टेन्स मध्ये लिहायचं म्हणून सांगितले, कारण कार्यक्रम घडला झाला असं तुम्हाला म्हणायचं, तर पास्ट टेन्स. त्यानंतर नेम ऑकेजन ऑर्गनायझर्स, कोणी भरवला कार्यक्रम तो म्हणजे शाळेने, व्हेन्यू ठिकाण, इव्हेंट्स बी गिव्हन इन पर हॅपन, जशा घटना घडल्या तशा, ऑल द इन्फॉर्मेशन गिव्हन इन रिपोर्ट मे बी इमॅजिनरी, कदाचित इमॅजिनरी असू शकतात त्या तुम्हाला दिलेली टायटल, द डिटेल्स ऑफ द चीफ गेस्ट पर पार्टिसिपेंट्स इट शुड बी गिव्हन, तर त्या कार्यक्रमाला गेस्ट वगैरे, द
तर मी तुम्हाला असं सांगेन की थोडक्यात रिपोर्ट लिहिताना तुमच्या पुढे एखादा कार्यक्रम घडतो स्टेजवर, तो स्टार्ट टू एंड कसा काढला. उदाहरणार्थ आता समजा मी तुम्हाला बोलतो की रिपोर्ट टीचर डे वरती चालू आहे, तर तुमच्या स्टेजवरती एखादा कार्यक्रम, तर तो स्टेजवरचा कार्यक्रम जसा सुरुवात ते शेवट घडला तसं लिहा. लिहिताना पास्ट टेन्सचा वापर करा आणि मग किती सोपं आहे बघा, त्याला पॉईंट पहिला टाका. आता पहिला पॉईंट असताना काय टाकणार आहे, टायटल मोठ्या अक्षरात शीर्षक द्या टीचर्स डे, त्याच्या खाली यशवंत नगर, डेट टीचर डे म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे 5th September. आणि मग लीड म्हणजे स्टार्ट, त्या टायटल वरती लिहिताना तुम्ही कसं लिहायचं, मोस्ट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट, लिस्ट इम्पॉर्टंट. पुन्हा बघा, मोस्ट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट, लिस्ट इम्पॉर्टंट, म्हणजेच महत्वाचं अगदी सुरुवातीला, त्यानंतर कमी अगदी महत्वाचं, महत्वाचं, कमी महत्वाचं आणि अगदी कमी महत्वाचं, याप्रमाणे तुम्ही डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने त्या टायटलवरती लिखाण करायचं. आता लिखाण करताना स्टेजवरती काय झालं सुरुवातीला, तर ऑल द स्टुडंट त्या 5th September टाकलं. ऑन दिस ऑकेजन ऑल द स्टुडंट गॅदर ऑन द कॉलेज ग्राउंड ऍट 7 or 8 AM. सकाळी 8 मुलं ग्राउंडवर जमले. ऑल द स्टुडंट सीटेड इन द क्विज, रांगेत बसले. द चीफ गेस्ट केम ऑन द स्टेज विथ अ प्रिन्सिपल, प्रमुख पाहुणे स्टेजवर. चीफ गेस्टचं नाव सांगा वाटल्यास, आपले सभापती खराडे साहेब, ॲडव्होकेट खराडे, चीफ गेस्ट केम ऑन द स्टेज विथ अ प्रिन्सिपल. देन प्रिन्सिपल डिलिव्हर द इंट्रोडक्टरी स्पीच ऑन द टीचर्स डे, इम्पॉर्टन्स ऑफ टीचर्स डे. देन फर्स्टली चीफ गेस्ट मिस्टर ॲडव्होकेट खराडे साहेब अँड प्रिन्सिपल ऑफर द पूजा ऑफ गॉडेस सरस्वती अँड महर्षी फोटो ऑफ फोटो कॉपी द फोटोज ऑफ महर्षी काका देन गॉडेस सरस्वती. देन आवर प्रिन्सिपल ऑनर्ड द चीफ गेस्ट बाय ऑफरिंग बुके फ्लावर्स, बुके फ्लावर्स. देन आवर कल्चरल ऍक्टिव्हिटी मेन टीचर मिस्टर सूर्यवंशी सर इज द चीफ कल्चरल प्रोग्राम टीचर, डिलिव्हर ऑर टेकन द नेम ऑफ वन ऑफ द टीचर हू हॅव डिलिव्हर द स्पीच ऑन इम्पॉर्टन्स ऑफ टीचर्स डे. मिस्टर कोळी सर डिलिव्हर द स्पीच ऑन इम्पॉर्टन्स ऑफ टीचर डे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज राधाकृष्णन डे और इट्स अ बर्थ डे ऑफ राधाकृष्णन. सो वी आर गॅदरिंग सेलिब्रेटिंग वी हॅव सेलिब्रेटेड द टीचर्स डे इन स्पीच. कोळी सर ऑल्सो डिलिव्हर द इन्फॉर्मेशन अबाउट राधाकृष्णन ॲज वेल ॲज टीचर्स डे. अँड फायनली आवर चीफ गेस्ट देन आवर चीफ गेस्ट डिलिव्हर द स्पीच ऑन इम्पॉर्टन्स ऑफ टीचर्स डे. ऑल द टीचर्स ऑनर्ड ऑफर्ड ऑनर्ड द रोज फ्लावर्स बाय द स्टुडंट्स ऑफ 10th अँड ओबेड ऑर ओबेड द रिस्पेक्ट अबाउट द टीचर बाय ऑफरिंग द रोज फ्लावर्स टू ऑल द टीचर्स. देन चीफ गेस्ट ॲडव्होकेट खराडे साहब गिवन द स्पीच ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ टीचर्स डे. फायनली द
president or vice principal came on the stage to offer the vote of thanks, and Mr. Jadhav sir offered, or vice principal offered, the vote of thanks to all the chief guest, stage member, and all the students. And lastly, obeyed the thanks, vote of thanks to all the students. And finally, the function is over. या प्रमाणे तुम्ही स्टार्ट टू एंड जो कार्यक्रम स्टेजवरती घडला तो जसा घडला तसा स्टेप बाय स्टेप तुम्ही उतरत यायचं, आणि हे उतरताना पास्ट टेन्स वगैरे वापरायचं. आता हे तुम्हाला मी थोडासा बदल आहे कशाचा, रिपोर्ट रायटिंग आणि न्यूज रायटिंग, म्हणून मी तर रिपोर्ट रायटिंगला पब्लिक न्यूज रायटिंग टाकलं. तर न्यूज ही थोडीशी वेगळी आहे बातमी लिहायची. तुमच्यामुळे जे कार्यक्रम स्टेजवर रिपोर्टिंग झाला तो बातमीच म्हणतो आपण त्याला, रिपोर्ट म्हणजे वृत्तांत. आणि रिपोर्टच्या ऐवजी तुम्हाला न्यूज सुद्धा तिथं पॅरलल येऊ शकते. तर न्यूज म्हणजे काय? बातमी. बातमी सिलेबसमध्ये का दिली? तर तुम्ही टीव्हीला, पेपरला वेगवेगळ्या बातम्या वाचता. बातम्या अनेक प्रकारच्या असतात, पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिकल, कल्चरल, पॉलिटिकल, अशा वेगवेगळ्या न्यूज असतात, बातम्या असतात. तुम्हाला इथे एक टायटल एक दोन दिली जातात बातमीचे, हेडलाईन्स, आणि त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिला जातो बातमी तयार करा. बातमी तयार करताना कशी करावी ह्याच रिपोर्टचीच पद्धत आहे. पण थोडीशी बातमीमध्ये हे पॉईंट लक्षात ठेवा, कुठले हेडलाईन, डेडलाईन, लीड आणि इंट्रो, किंवा लीड पब्लिक इंट्रो म्हणून आपण इथं, आणि शॉर्ट, कंटिन्युइंग पॅरेग्राफ. तर असे एक 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 चार मार्क तुम्हाला बातमीला दिले जातात. आता याला अजून बोर्डाला पॉइंट बातमीला काय येतात, तर बातमीसाठी तुम्हाला हेडलाईन, डेडलाईन, लीड, इंट्रो, शॉर्ट, कंटिन्युइंग पॅरेग्राफ जे म्हणतो ना आपण, ऐवजी बातमीमध्ये तुम्हाला असे पॉइंट येतात. कंटेंट अॅक्युरेसी, म्हणजे कंटेंट हे जर रिपोर्टच्या बाबतीत विचारलं तर हे पॉइंट तुम्हाला बोर्डाला येतात. कंटेंट एक मार्क, त्यानंतर अॅक्युरेसी ऑफ लँग्वेज, अॅक्युरेसी ऑफ लँग्वेज एक मार्क, त्यानंतर अप्रोप्रिएटनेस दुसरा, अप्रोप्रिएटनेस एक मार्क, आणि कंटेंटला दोन आहे बघा, कंटेंटला दोन दोन एक असे मिळून चार मार्क. आणि जर हे हेडलाईन विचारले, न्यूजच्या बाबतीत विचारलं तर इथं वन 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 असे फोर मार्क्स असतात. तर आता बातमी सिलेबस मध्ये देताना बातमीचं टायटल म्हणजेच हेडलाईन जे दिलेलं आहे तुम्हाला, उदाहरणार्थ क्वेश्चन वाचून दाखवतो मी तुम्हाला, राईट अ न्यूज आयटम ऑन द फॉलोइंग हेडलाईन विथ द प्रॉपर डेडलाईन, लीड, इंट्रो, हेडलाईन, डेडलाईन, लीड, इंट्रो, पॅरेग्राफ अँड शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. आणि लाईन अशी विचारली जाते, इंडिया विन टी ट्वेंटी सिरीज, इंडिया विन टी ट्वेंटी सिरीज. आता ह्या साच्यात बसवताना कसं बसवायचं मग? ती टायटल मोठ्या अक्षरातल्या, इंडिया विन टी ट्वेंटी सिरीज. त्यानंतर ही हेडलाईन झाली मोठ्या अक्षरात ठळक मतळात. त्यानंतर अजून एक तुम्हाला इथे लिहिलेलं नाही पण बातमी हे लँग्वेज त्याचे त्याच्या हेडलाईन मध्ये आर्टिकल, प्रिपोजिशन, ग्रामर वगैरे वापरणारा बातमीचं टायटल शॉर्ट व्हावं की जेणेकरून एसटीतून जाता येतं, सहज नजर पडली तरी ते लक्षात यावं, दिसावं एवढ्या मोठ्या अक्षरात असावं, आय कॅचिंग असावं. आणि ह्यासाठी आर्टिकल, ग्रामर, प्रिपोजिशन त्या टायटलमध्ये वापरायचे नाही, दिलेले नसतात. तर टायटल, आता डेडलाईन,
डेडलाईन म्हणजे कसं लिहिणार खालच्या ओळीला की जी त्याने ठिकाण दिलं असेल तर ठीक बातमी नसेल ठिकाण दिलं तर तुम्ही मारा अक्लोज. डेडलाईन म्हणजे काय स्थल काल तर डेडलाईन स्थल अक्लोज आणि काल म्हणजे डेट ज्या दिवशी पेपर येत आहे ती डेट टाक किंवा ज्या टाईप विषय सांगितले ते टाक. त्यानंतर लीड लीड मीन्स टू स्टार्ट ही जी टायटल दिलाय ना तुम्हाला इंडिया मीन्स टी ट्वेंटी सिरीज त्याच्यावर स्टार्ट करायला येणार ते देताना सांगितलं तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट लेस इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट लेस इम्पॉर्टंट लिस्ट इम्पॉर्टंट या डिसेंडिंग ऑर्डरनं लिहायला सुरुवात करा म्हणजेच लीड आणि इन लीड इन ड्रॉ आणि त्या पुढचा शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ म्हणजे छोटासा एक पॅरेग्राफ तुम्ही याचा लिहून काढायचा आणि हा शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ करताना सुद्धा डिसेंडिंग ऑर्डरनं उतरत्या क्रमाला त्याच्यावरती लिहायचं म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट लेस इम्पॉर्टंट लिस्ट इम्पॉर्टंट या टप्प्याटप्प्यानं खाली लिहित जायचं. तर याप्रमाणे तुम्हाला इथं रिपोर्ट किंवा त्याला पॅरलल न्यूज. रिपोर्ट म्हणजे काय एखादा फंक्शन एखादा कार्यक्रम समोरासमोर घडलेला तो फंक्शन रिपोर्ट ऍज इट इज प्रेझेंटेड बिफोर यू ऑन द स्टेज सो यू हॅव टू राईट द रिपोर्ट इन अ पास्ट टेन्स. ऑर न्यूज रायटिंग. न्यूज रायटिंग आता सांगितली पेपरला येणारी बातमी बातमी शक्यतो बातमी ही इथं हे पास्ट टेन्स मध्ये रिपोर्ट पण बातमी लिहिताना प्रेझेंट टेन्सचा वापर करा का तर प्रेझेंट टेन्स यासाठी की कालची बातमी वाचायला आपल्याला आज इंटरेस्ट राहत नाही म्हणून बातमी ही प्रेझेंट टेन्स मध्ये द्या आणि देताना तर समजा मी एक सांगितलं दुसरं टायटल असं दोन दोन टायटल येतात उदाहरणार्थ मी पुढचं एखादं वाचतो तुम्हाला राईट अ न्यूज आयटम राईट अ न्यूज आयटम ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग हेडलाईन्स विथ प्रॉपर डेडलाईन लीड इन ड्रॉ पॅरेग्राफ अँड शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. आता लाईन दिली जाते तुम्हाला उदाहरणार्थ रेल्वे सस्पेंड्स टू ऑफिशियल्स ओव्हर द डिरेलमेंट उशीर झाल्यामुळे रेल्वेनं दोन ऑफिसरला सस्पेंड केलं तर ठिकाण दिले का नाही म्हणा तुम्ही दिल्ली मुंबई पुणे डेट टाका त्या दिवशी ज्या दिवशी पेपर लिहित आहे ते प्रेझेंट टेन्स आणि मी आता सांगितले ह्या स्टेप वाईज तुम्ही खाली लिहित जावा तर बातमी याप्रमाणे लिहिली जाते. तर आता अजून काय हाऊ टू अटेम्प्ट धिस क्वेश्चन हा प्रश्न कसा विचारा फेस करावा लिहावा तर दोन्ही मिक्स दिले इथं यू मे आस्क टू ड्राफ्ट ऑर राईट अ रिपोर्ट अबाउट सम ऍक्टिव्हिटी इव्हेंट हॅज टेकन प्लेस इन युअर ज्युनियर कॉलेज ऑर एल्सवेअर. तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये एखादा पॉईंट घडलेला कार्यक्रम मी आता सांगितले तुम्हाला की टीचर डे असेल एन्व्हायरमेंटल डे असेल मदर्स डे असेल रिपब्लिक डे असेल इंडिपेंडन्स डे असेल टीचर्स डे असेल वुमेन्स डे असेल तर तो तुमच्या कॉलेजमध्ये घडलेला एखाद्या स्टेजवर घडलेला ऍक्टिव्हिटी म्हणजे रिपोर्ट आणि सम इंट्रोडक्शन ऑफ द रिपोर्ट ऑफ त्याला दुसरा रिपोर्टच्यामध्ये न्यूज आली तर त्याच्याविषयी बघा द हेड सम इंट्रोडक्शन ऑफ द रिपोर्ट ऑर हेडलाईन मे बी गिवन इन द क्वेश्चन पेपर म्हणजेच लाईन वगैरे दिली जाते तर तुम्हाला न्यूजला लाईन दिली जाते दोन लाईन दिल्या जातात तर अटेम्प्ट एनी वन म्हणलेलं असतं दोन कुठली लाईन माझा उदाहरणार्थ मी सांगेन तुम्हाला टू किल्डन फोर इंज्युअर्ड इन जीप ट्रक ऍक्सिडेंट किंवा इंडिया विन वर्ल्ड कप अगेन्स्ट पाकिस्तान किंवा कोरोना डिस्टर्ब अ नॉर्मल लाईफ कोरोना डिस्टर्ब अ नॉर्मल लाईफ कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर ह्याच्यावरती लिहिताना तुम्ही हेडलाईन डेडलाईन असं लिखाण करायचं. तिसरा पॉईंट बघा हेडलाईन प्लेस हेडलाईन म्हणजे मी सांगितलं तुम्हाला मोठ्या लाईन मध्ये एक लिहायचं आहे आहेच लाईन दिलेली तुम्हाला तिथे लाईन दिलेली असते दोन लाईन पैकी एकावर लिहायचं मोठ्या अक्षरात हेडलाईन लिहा प्लेस ठिकाण दिलं असेल त्यात तर मांडा नाही तर नाही मांडा तिथलं नसेल तर स्वतःच मांडा आपल्या मनाने अकलूज शिवनगर वगैरे. डेट ज्या दिवशी बातमी दिली तिथे दिली असेल डेट तर ठीक नाही तर तुम्ही पेपर लिहित आहे ते डेट टाका. इंट्रोडक्शन किंवा लीड म्हणले स्टार्ट करा लिहायला डिसेंडिंग ऑर्डर
चौथा पॉइंट, फर्स्ट पैराग्राफ ऑफ द रिपोर्ट शुड बी लीड पैराग्राफ गिविंग द इम्पॉर्टंट फैक्ट्स, महत्त्वाचे घटक अति महत्त्वाचे घटक पहिल्या पैराग्राफ मध्ये द्या. आणि पाचवा पॉइंट, द फॉलोइंग पैराग्राफ विल गिव द न्यूज इन डिटेल, तर त्यानंतरचा डिटेल्स म्हणजे चार घटकांचे मेन पैराग्राफ इज द शेवटचा पॉइंट, तो तुम्ही डिटेल्स मध्ये द्या. आणि लास्ट, युअर पर्सनल ओपिनियन शुड नॉट बी इन्क्लुडेड, तुमचं स्वतःचं मत तुमच्या बातमीमध्ये घालायचं नाही, कारण दिलेलं टायटल आहे त्याच्यावरच लिहायचं. हाउएव्हर द व्ह्यूज ऑफ अदर्स कॅन बी कोटेड. आणि मग तुम्हाला बोर्डाला आम्हाला म्हणजे पेपर तपासणाऱ्याला काय पॉईंट महत्त्वाचे आहे, तर मी सांगितलं तुम्हाला कंटेंट रिपोर्टसाठी जर असेल तर कंटेंट वन मार्क, ऍक्युरेसी ऑफ लँग्वेज वन मार्क, ऍप्रोप्रिएटनेस वन मार्क, आणि कंटेंटला दोन मार्क, तर असे मिळून फोर मार्क्स हे तुम्हाला लिहायचे. मी आता तुम्हाला रिपोर्ट लिहिताना थोडासा बदल मी सांगितला की रिपोर्ट लिहिताना तुमच्या प्रोस्टेजवर झालेले सगळे डे त्यापैकीच येणार, तर ते जसा कार्यक्रम स्टेजवरती घडला तसा तुम्ही लिहायचा. किंवा न्यूज आली, दोन टायटल दिले जातात इथं तुम्हाला, की जसं आता मी म्हणलं तुम्हाला टू किल्ड अँड फोर इंज्युअर इन जीप ट्रक ऍक्सिडेंट, किंवा कोरोना डिस्टर्ब अनॉर्मल लाईफ, तर असं टायटल येईल, ते टायटल मोठ्या अक्षरातले हेडलाईन होईल. ठिकाण दिलं असेल तर नसेल तर स्वतः ठिकाण टाका, अपलोज डेट टाका, आणि लीड इंट्रा शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ दिलेले आहे त्याच्यावरती डिटेल खाली लिहितया. हा झाला न्यूज. मात्र रिपोर्ट आहे ते तुमच्याकडून घडलेला कार्यक्रम स्टेजवरती, तो कोणकोण कार्यक्रम आहे त्याचं मी सांगतोय तुम्हाला रिपोर्टसाठी. जो कार्यक्रम आहे त्याचं नाव ठिकाण टाका, स्थितभवन यशवंत नगर, डेट टाका, आणि जसा कार्यक्रम घडला, उदाहरणार्थ टीचर डे 5th September, मला तिथं डेट, कारण रिपोर्टला डेट महत्त्वाची असते, 5th September टीचर्स डे सेलिब्रेटेड इन महर्षी ज्युनियर कॉलेज, द चीफ गेस्ट वॉज मिस्टर वॉज, पास्ट टेन्स पाहिजे चीफ, त्याला त्याला रिपोर्टला चीफ गेस्ट वॉज ॲडव्होकेट खराडे साहेब, द ऑल द स्टुडंट गॅदर ऑन द स्टेज, की जसं मी तुम्हाला सांगितलं तसं चीफ गेस्ट खराडे ऑन द स्टेज ॲट 8 AM इन द मॉर्निंग, फर्स्टली ऑफर द पूजा ऑफ गॉडेस सरस्वती अँड महर्षी काका, फोटो ऑफ महर्षी काका, देन आवर प्रिन्सिपल ऑनर्ड द चीफ गेस्ट बाय ऑफरिंग द बुके फ्लावर, देन वन ऑफ द स्टुडंट गिव डिलिव्हर द स्पीच ऑन इम्पॉर्टन्स ऑफ टीचर डे, देन ऑल द टीचर्स ऑफर्ड द रोज फ्लावर बाय द स्टुडंट्स ऑफ 10th class, अँड देन वन ऑफ द टीचर मिस्टर कोळीसर डिलिव्हर द स्पीच ऑन इम्पॉर्टन्स ऑफ टीचर्स डे, देन चीफ गेस्ट डिलिव्हर द स्पीच ऑन इम्पॉर्टन्स ऑफ टीचर डे, फायनली व्हाईस प्रिन्सिपॉल डिलिव्हर केम ऑन द स्टेज फॉर ऑफरिंग वोट ऑफ थँक्स अँड फॉर इन दिस वे फंक्शन इज ओव्हर. अशाप्रमाणे तुम्ही रिपोर्ट लिहा. आणि न्यूज जर आली तर न्यूजला दोन टायटल येतात, दोन टायटलवरून आपल्याला खाली लिखाण करता येतं, ते करताना हेडलाईन रेडलाईन रिडी प्रशॉर्ट कंटिन्यू याप्रमाणे रिपोर्ट लिहायचा. सो आय हॅव कम्प्लिटेड रिपोर्ट ॲज वेल ॲज न्यूज आयटम विच इज रिझर्व फॉर 4 marks इन द क्वेश्चन नंबर 4A, ईमेल रिपोर्ट ऑर इंटरव्ह्यू. In the last period we have discussed about interview, last email we have taken in the month before, and today we have completed a report or report or news item for 4 marks. In this way we have completed report writing or news writing with all angle. Ata tumhi he dekhtana syllabus madhe ek lakshat theva ki kasa sathi dile he sagla, tar tumhi bhavishyat batmidar vhav, टी व्हीला बातमीदार व्हाल किंवा न्यूजपेपरला बातमीदार व्हाल, गव्हर्नमेंट पत्रकारिता आहे, आपली सामान्याची प्रायव्हेट पत्रकारिता आहे, आणि त्यासाठी तुम्ही पत्रकार झाला तर तो सुद्धा एक जॉब म्हणून आहे, तर तुम्हाला हे देण्याचं शिकलं एक जॉब म्हणून, त्यासाठी एक कोर्स लागतो, तो कोर्स नाव आहे जर्नालिझम,
जर्नलिझम चा कोर्स आहे, 6 मंथ चा प्रायव्हेट आहे आणि 1/2 इयर्स चा कोर्स आहे गव्हर्नमेंट साठी। आणि मग पत्रकारिताचा एखादा स्टेटस वेगळा असतो, तुम्हाला व्हॅल्यू असते, पैसे, जॉब म्हणून सुद्धा याच्याकडे बघा। यासाठी बातमी कशी तयार करावी हे पत्रकाराला माहीत व्हावं आणि पत्रकारितेचा सुद्धा एक जॉब आहे तुम्हाला, हेही या टॉपिकच्या माध्यमातून सांगतो की पत्रकाराला गव्हर्नमेंटच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी आयडेंटिटी कार्ड असतं आणि त्याच्यावरती तुम्हाला कुठल्याही फंक्शनला कोणी अडवू शकत नाही, पोलीस वगैरे। तर अशा प्रकारे तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा या रिपोर्टच्या किंवा न्यूजच्या बातमीतनं बातमीदार एक तुम्हाला होता येतं। हा एक पार्ट ऑफ जॉब आहे असं तुम्ही लक्षात घेऊन, हा टॉपिक परीक्षेला 4 मार्काला तर आहेच आहे, पण भविष्यात तुम्हाला पत्रकार म्हणून जर्नलिझमचा कोर्स आपल्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाला पत्रावरच्या माध्यमातून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून करता येईल, किंवा गव्हर्नमेंटचं भारतीय विद्यापीठ सोलापूरला 2 वर्षाचा कोर्स आहे जर्नलिझमचा, तो कोर्स पूर्ण करून तुम्हाला एक टीव्हीचा रिपोर्टर किंवा पेपरचा रिपोर्टर म्हणजेच बातमीदार ह्या बातमीवरून होता येतं।